नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिया मेकअप आणि ब्युटीमध्ये। या व्हिडिओमध्ये मी सर्व नैसर्गिक व घरगुती साहित्य वापरून घरच्या घरीच चेहरा धुण्यासाठी फेस वॉश कसे बनवू शकतो ते दाखवणार आहे। या फेस वॉशची एक खासियत आहे ती म्हणजे आपण एकतर नैसर्गिक साहित्यापासून बनवणार आहोत, त्यात कुठलेही केमिकल्स नाही आहेत, पण त्याचबरोबर आपण बाजारातले फेस वॉश किंवा साबण वापरल्याने चेहरा रखरखीत होतो, कोरडा होतो, तो प्रॉब्लेम हा फेस वॉश वापरल्याने अजिबात होणार नाही। त्याचप्रमाणे जर तुम्हाला मुरुमांचा त्रास असेल, मुरुमांचे काळे डाग असतील, मुरुमांचे खड्डे असतील, तर यासारख्या समस्यापासून मुळापासून सुटका मिळवण्यासाठी हे अतिशय रामबाण आणि परिणामकारक फेस वॉश आहे। चला तर मग हा फेस वॉश बनवायला चालू करूया। त्यासाठी पहिलं साहित्य जे आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कडुनिंबाच्या पानांची पावडर। त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्वचेवरील पिंपल्स घालवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे। कडुलिंबामध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग जाण्यास मदत होते, त्वचेचं रक्षण करण्यास याची मदत होते। त्याचप्रमाणे कडुलिंबामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असल्याने कडुलिंबाच्या पानांची पावडर जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यांपासून मुक्तता मिळते। कडुलिंबाच्या पानांची पावडर तयार करण्यासाठी आधी कडुलिंबाची पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यानंतर सावलीत पूर्णपणे सुकून त्याची पावडर तुम्ही बनवू शकता। जर तुम्हाला हे सगळं करण्यास पॉसिबल नसेल तर तुम्ही माझ्यासारखं मार्केटमधून रेडीमेड कडुलिंबाच्या पानांची पावडर देखील घेऊ शकता। तर दुसरं साहित्य आपल्याला लागणार आहे ते म्हणजे चंदन पावडर। चंदनातील औषधीय गुणामुळे तुम्हाला जवळपास सर्व सौंदर्य समस्या दूर करता येतात। त्यातही चंदनाच्या पावडरचा फायदा म्हणजे त्वचा उजळण्यासाठी, त्वचेवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी, त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी, त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी, त्वचेचा दाह कमी करण्यासाठी, त्वचेला शीतलता प्रदान करण्यासाठी आणि त्वचा कोमल बनवण्यासाठी चंदनाचा वापर होतो। तिसरं साहित्य आपल्याला लागणार आहे बेसनचं पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। महाराष्ट्रात असं एकही घर सापडणार नाही जिथं बेसन पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असणार नाही। चेहरा धुण्यासाठी किंवा चेहरा स्वच्छ करण्यासाठी खूप आधीपासून आपण बेसन पिठाचा वापर करतो। शेवटचं पण महत्त्वाचं साहित्य आपल्याला लागणार आहे आंबे हळद। आंबे हळदीचाच वापर करायचा आहे, किचनमधल्या हळदीचा वापर अजिबात करायचा नाहीये। तर कडुलिंबाची पावडर, चंदन पावडर, बेसन पीठ हे तिन्ही साहित्य आपल्याला सम प्रमाणात घ्यायचं आहे, इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे, सारख्या भागामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे ह्या तीन साहित्याचं प्रमाण आपल्याला सारखं घ्यायचं आहे। फक्त आंबे हळद तेवढी आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे। तर हे सगळं साहित्य मी एका मध्यम आकाराच्या काचेच्या बरणीमध्ये टाकलेलं आहे, कारण मला थोडंसं मोठ्या प्रमाणामध्ये ही फेस वॉश पावडर बनवायची होती, जेणेकरून महिनाभर बनवायची गरज लागणार नाही, महिनाभर आरामात पुरेल। तर हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपली डी आय वाय फेस वॉश पावडर फ्रीजमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे, जेणेकरून महिनाभर आरामामध्ये टिकेल। महिनाभर आपल्याला ही फेस वॉश पावडर बनवण्याची अजिबात गरज लागणार नाही, फक्त याला आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। या फेस वॉश पावडरचा वापर तुम्हाला दिवसातून 2 वेळा करायचा आहे जास्त चांगले रिझल्ट मिळवण्यासाठी। एक तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेव्हा चेहरा धुता तेव्हा आणि रात्री झोपण्यापूर्वी सकाळत आधी चेहऱ्यावरील पूर्ण मेकअप काढून टाकायचा आहे। मेकअप केलेला असेल किंवा सनस्क्रीन लावलेला असेल तर ते आधी व्यवस्थित पूर्ण उतरवून घ्यायचं आहे, काढून टाकायचं आहे। मेकअप काढल्यानंतर ही फेस वॉश पावडरने चेहरा धुवायचा आहे। असं दिवसातून 2 वेळा ही फेस वॉश पावडर तुम्हाला वापरायची आहे। तर घरी नक्की बनवून पहा। माझी खात्री आहे की तुम्ही यापुढे बाजारातून फेस वॉश किंवा चेहरा धुण्यासाठी साबण वापरणार नाही किंवा खरेदी करणार नाही। तुम्ही बाजारातील फेस वॉश साबण वापरणे सोडून द्याल आणि आयुष्यभर तुम्ही हीच फेस वॉश पावडर वापराल। इतकी परिणामकारक ही फेस वॉश पावडर आहे, इतका नितळ आणि डागरहित तुमचा चेहरा होणार आहे ही फेस वॉश पावडर वापरल्यामुळे। आता भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।